मेळघाट क्षेत्र हा अतिदुर्गम आणि मागास म्हणून ओळखला जातो मेळघाटातील धारणी आणि चिखलदारा या दोन्ही तालुक्यातील बहुतांश गाव जंगलाला लागून आहे आणि अतिसंरक्षित जंगल क्षेत्रात वसलेले आहे परिणामी या गावांमध्ये भौतिक सुविधा पुरविण्यास शासन प्रशासन असक्षम असल्याचं दिसून आलं आहे या गावांमध्ये प्रामुख्याने कुंड ढोकळा किन्नीखेडा रंगुबेली खामदा चौराकुंड खोपरमार छेतर जांपानी चेंडो केकदाखेडा परसोली अशा अनेक गावांमध्ये शासन प्रशासन भौतिक सुविधा पुरवण्यास असक्षम असल्याचं दिसून येत आहे सध्या परिस्थितीमध्ये कुटुंगा रंगुबिली कुंड हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्याचे हाल बेहाल झाले आहे या गावांमध्ये सुद्धा शासनाच्या सुविधा व लाभ पोचण्यास तारेवरची कसरत करून पोचावे लागते मात्र गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुंड गावामध्ये गेल्या दोन वर्षांपासून एकही चारचाकी गाडी आलेली नाही जी एक अत्यंत गंभीर बाब आहे कुंड गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाची कोणतीही योजना गावापर्यंत पोहोचत नाही इतकेच नव्हे तर पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थी गावात शिक्षण घेतात पुढच्या शिक्षण घेण्यासाठी मध्य प्रदेशकडे जावे लागते कुंड या गावाचे लोक कोणत्याही कामासाठी मध्य प्रदेशकडे जातात तर दुसरीकडे आरोग्यसेवा पण गावात स्वप्नासारखेच बन बनले आहे एवढेच नव्हे तर रोजगार शेतीविषयक संसाधने या सर्व बाबी कुंड गावात केवळ स्वप्नच असावे असे ग्रामस्थांनी सांगितले आहे धारणीहून शकील अहमद यांचा हा रिपोर्ट